बातमीपत्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती वाहतूक कोंडी संदर्भातली. मुंबई बेंगलोर हायवेवर सध्या वाहतूक कोंडी झाली आहे. मर्सिडीज बेंझ शोरूम जवळ जे विरुद्ध बाजूला बांधकाम काम सुरू आहे त्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेनं जाताना वाहनांच्या 1 ते 2 किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागलेल्या आहेत. अजूनही ट्रॅफिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुणे सातारा हायवेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. मर्सिडीज बेंझ शोरूम जवळ विरुद्ध बाजूला काम सुरू आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. आपण सध्या ही दृश्य पाहतोय. 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जवळजवळ अशा पद्धतीनं वाहनांची रांग लागलेली आहे. पुणे सातारा हायवेवरची ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय. विरुद्ध दिशेला काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे. मर्सिडीज बेंझ शोरूम जवळ विरुद्ध दिशेला काम सुरू आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आपण सध्या या दृश्यांमधून पाहू शकतो आहे.